खऱ्या अर्थाने मराठा समाजाला सुद्धा आणि आमच्या ओबीसी समाजाला सुद्धा खरा चेहरा विरोधी पक्षाचा आता स्पष्ट समोर आलेला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट आणि उबाटा सेना आणि त्यांचे मित्र पक्ष या सगळ्यांनी काल आरक्षणाच्या विषयावर लावलेल्या अतिमहत्वाच्या सर्वपक्षीय बैठकीला पाठ दाखवली. का दाखवली? ज्या वेळेला निमंत्रण दिलं त्यावेळेला निमंत्रण पोचलं होतं. निमंत्रणानंतर सरकारकडून त्यांच्याशी व्यक्तिगत चर्चा सुद्धा झाली होती. विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांना तुम्हाला येण्याची सोय आवश्यक असेल तर ती करण्याची गरज असेल ती करू या विषयावरही चर्चा झाली. या सगळ्या चर्चेत विरोधी पक्षातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट आणि उबाटा सेना यांनी आम्ही येऊ अशी भूमिका घेतली. आणि मग नेमकं माशी शिंकली कुठे? आणि मग माशी शिंकली कुठे? मेसेज कोणाचा आला? निरोप कुठे पोहोचला? या सगळ्यानंतर त्यांनी न येण्याची भूमिका घेतली ती का? मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत जर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट आणि उबाटा सेना हे संवेदनशील असते तर त्या बैठकीत आले असते, समाजाची भूमिका मांडली असती. अशा पद्धतीचा कुठलाही प्रयत्न त्यांनी केला नाही याचा अर्थ त्यांनी पळ काढला. आज त्यांचा असली चेहरा लोकांसमोर आलेला आहे. आणि जो प्रश्न आम्हाला विरोधी पक्ष विचारतोय तो इतका बालबुद्धीचा प्रश्न आहे की ज्या सरकारने 10% आरक्षणाचा प्रस्तावच सभागृहात मांडला, मराठा समाजाला 10% आरक्षण मिळावं, देवेंद्रजींनी तो आरक्षण मिळवून दिलं, न्यायालयामध्ये टिकवू नाही शकले, त्यांनाही प्रश्न विचारतात तुमची भूमिका काय? अरे आम्ही तर आरक्षण मांडलं, टिकवलं, आताही टिकवलंय. आम्ही तर आरक्षणाचे फायदे समाजाला मिळतील याच्या योजना पण सभागृहात डिक्लेअर केल्या आहेत. त्यामुळे जे समाजाच्या हिताच्या गोष्टीला कान आणि डोळे बंद करून आहेत तीच लोक काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट आणि उबाटा सेनेचे आहेत. आदित्य ठाकरे म्हणतात की यापूर्वी 2 बैठका झाल्या, त्या बैठकांमध्ये नेमकं काय झालं ते सांगितलं नाही. सभागृहामध्ये तुम्ही उत्तर द्या, सभागृहामध्ये एक प्रस्ताव आणा जो सर्वसमावेशक. मुळामध्ये आदित्य ठाकरेजी या दोन्ही बैठकीला आले नव्हते. ते कोणाच्या बाजूने आहेत आदित्य ठाकरे सांगावं. मराठा मोर्चा आणि मराठा आरक्षण याच्या बाजूने आहेत की विरोधात आहेत? आदित्य ठाकरे यांचा असली चेहरा कुठला आहे? ते त्या दोन्ही बैठकीत आलेले नव्हते. ते प्रश्न विचारतात की त्या बैठकीत काय झालं. आणि मग दुसरं उत्तर द्यायचं झालं तर आदित्य ठाकरेंना त्या बैठकीत उपस्थित असलेले त्यांचे विरोधी पक्ष नेते जर माहिती देत नसतील तर कान कोणी उपटायचे? हे आदित्य ठाकरेंनी उबाटा सेनेने ठरवावेत. सर, काल विरोधी पक्षांनी ही भूमिका घेतली त्याबद्दल तुम्ही म्हटलं की सभागृहाच्या बाहेरचा काही व्यक्तींनी हे सगळं घडवलंय, कोणावरती नेमका रोग आहे तुमचा? मला वाटतं समाजाला पूर्ण कळलेलं आहे. विरोधी पक्षाला आमचं थेट आव्हान आहे. मी सभागृहातही बोललोय की तुम्हाला कोणाचा मेसेज आला, बोलवता धनी कोण? मी आजही आव्हान देतोय की त्यांनी नाव स्पष्ट करावं, अन्यथा आम्ही योग्य वेळेला नाव सभागृहातच स्पष्ट करू. आणि या पद्धतीने समाजाच्या आरक्षणाच्या, मराठा आणि ओबीसी दोघांच्याही भावनेच्या विषयाला पाठ फिरवणं, पळ काढून जाणं आणि ते कोणाच्या तरी सांगण्यावर ना, याच्या एवढा मोठा अपमान नाही. आणि म्हणून मराठा समाज आणि ओबीसी समाजाची माफी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट आणि उबाटा सेनेने मागावी ही माझी मागणी आहे. मला वाटतं आदित्य ठाकरे अजूनही अभ्यासात कच्चे आहेत. मी मगाशी उत्तर दिलं, ते कोणाला प्रश्न विचारतात? आम्हाला, यांनी आरक्षण सभागृहात मांडलं, आम्ही 10% आरक्षण मांडलं, त्याचा कायदा केला. एवढंही जर आदित्य ठाकरेजींना माहीत नसतील तर ते काय प्रश्न विचारतात आम्हाला? तुमची भूमिका काय? आणि त्यामुळे आदित्य ठाकरे या सगळ्यापासून बालबुद्धी सारखे वागतायत. बघा, सरकारने या प्रकरणामध्ये कोणालाही पाठीशी घालू नये, भारतीय जनता पक्षाची भूमिका आहे. कारवाई कायदेशीर करणे केली पाहिजे, भाजपची भूमिका आहे.
आवश्यकता वाटली तर कडक कलम लावली पाहिजेत. लावलेल्या कलमावर दुःखी कुटुंब हे जर त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित करत असेल तर त्या दुःखी कुटुंबाचं ऐकलं गेलं पाहिजे आमचं म्हणणं आहे. त्या नाकवा परिवाराला संपूर्ण मदत मिळाली पाहिजे आमचं म्हणणं आहे. त्या नाकवा परिवाराच्या दुःखामध्ये आम्ही सगळे सहभागी आहोत आणि म्हणून पबवर कारवाई करा. त्या पाहिजे तर शाह कुटुंबाचे अनधिकृत घर असेल तर त्याच्यावरही कारवाई करा. पण आदित्य ठाकरेंना माझी विनंती एक आहे की त्या बिचाऱ्या आमच्या नाकवांचा दुर्दैवी हत्यामृत्यू झाल्यानंतर किमान कोणाच्या लग्नाच्या पार्टीत नाचू तरी नका. स्वतः जायचं दोनाच्या तरी पार्टीत नाचायला आणि वरळीत आमच्या कोळी कुटुंबातल्या झालेल्या दुःखाला त्या ठिकाणी फुंकर मारण्याचं नाटक दाखवायचं हे तरी आदित्य ठाकरेजी तुम्ही करू नका. एमसीएच्या निवडणुकीसाठी आज अर्ज दाखल करण्यात आलेले आहे. नाना पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष यांनी सुद्धा अर्ज भरलेला आहे. काँग्रेसकडून अजून एक अर्ज भूषण पाटील यांचाही अर्ज भरण्यात आला. नाही, मुळामध्ये तिथे पार्टी चालत नाही. जे पार्टी म्हणून जात आहेत त्यांचा पराभव निश्चित आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.